जुन्या मैत्रीचे संदेश देण्यात आले, कसं पाहता एकंदरीत त्या दिवशीच्या वळसे पाटलांच्या राष्ट्रवादीतल्या मेळाव्याच्या भाषणाने? प्रस्तावाला स्वीकारणार राष्ट्रवादीकडे? हा निर्णय मी स्वीकारण्यापेक्षा माझे मुख्यमंत्री माझे नेते ठरवतील, त्यांनी ठरवायचं त्याप्रमाणे मी माझा निर्णय घेईल, म्हणजे त्याप्रमाणे मी वागेल. मात्र जर ती जागाच अजित पवारांना सुटली आणि त्यांची कार्यकर्ते जर नाही म्हणत असतील तर आपण वेगळा विचार करून कसे लढणार का? नाही नाही, नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही कुठं. शेवटी त्यांचे कार्यकर्ते त्यांना नाही म्हणाले तर नाही म्हणाले, विषय काय? मग माझा आग्रह नाहीये, ऐका, माझा आग्रह नाहीये. हे पक्ष ठरवतील ना, त्यांना वाटलं मी उमेदवार योग्य आहे आणि माझ्या नेत्याला पटलं तरचा विषय आहे. माझी तयारीपेक्षा मी तुम्हाला सांगितलं, माझ्या पक्ष प्रमुखाची जर नेत्यांची जर तयारी असेल मुख्य नेत्याची तर तो विषय होऊ शकतो, अन्यथा नाही. त्यांना मी टाळून मी नाही काही निर्णय घेणार नाही. आता त्यांच्या टीकेला उत्तर मी देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. तो माणूस सुद्धा राष्ट्रवादीमध्येच होता की अजून कुठं होता? तो राष्ट्रवादीमध्ये होता, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेला आहे आणि त्यांना इथं बोलण्याचा अधिकारच नाही. त्यांनी काय बोलावं त्याच्यावर माझा कंट्रोल नाही आहे. साहजिक आहे, त्यावेळेला परिस्थिती तशी होती, त्यांना त्यावेळचे आमचे मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारे तसं नियंत्रण किंवा काही करत नव्हते. तेव्हा ह्या का घटना घडल्या? माझा खेड तालुक्यातला सभापती, माझे पंचायत समितीमध्ये 14 पैकी 8 सदस्य माझे होते, शिवसेनेचे 4 राष्ट्रवादीचे होते, एक काँग्रेस आणि एक भाजप, मेजॉरिटी आमची क्लिअर होती. असं असताना राष्ट्रवादीने जर असं केलं आणि त्याच्यावर संघर्ष वाढला आणि त्यामुळं नाहक माझा सभापती 6 महिने जेलमध्ये असल्यावर मी काय म्हणणार? अजून त्यांचे गोडवे तर काढणार नाही ना. त्यावेळेला ती परिस्थिती होती, त्या पाठीमागचे साहजिकच. आता परिस्थिती बदलली कारण तिघही एकत्र आले. बघा विषय कसा आहे, तिघही एका विशिष्ट कारणासाठी एक युती म्हणून एकत्र आलेले आहे, त्यामुळं साहजिकच परिस्थिती बदलली. हो, पण ते एकतर्फी चालत होत, आता तसं नाही आहे. म्हणजे आहेच ना, तसं काय मनोमिलन घडल्याशिवाय तर काय होत नाही. नाही, पक्षात त्यांना काय, मी सुद्धा सीझन पॉलिटिशियन आहे हो, आज नाही राजकारण करत मी. तुमच्या उमेदवारीला विरोध होताना फार दिसतोय, जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होते. हा, मग त्यांनी विचार करावा ना, काय कारण, काय विरोध? मला काहीच दिसत माहिती नाहीये, माझं काय कारण असण्याचं कारण नाही, ते वेगळं काय कारण असेल, त्यांना त्यांचं कारण असेल. हो, ते त्यांनी बघावं ना, तो त्यांचा विषय, अजून आमचं तर काही ठरलं नाहीये. नाही ना, हो ना, मग जर असेल तर अजून मी गेलो नाही तिथं, अजून तसं काही ठरलं नाही. महायुती जागा जरी शिंदे गटाला जरी उद्या मिळाली तरी तुम्हीच उमेदवार असणार आहे हे बऱ्यापैकी निश्चित आहे. हो, मात्र तरीही ह्या महायुतीतल्या या घटक पक्षांचा तुम्हाला विरोधच होणार आहे, त्याच्याकडे कसं पाहताय? त्यांचा विरोधाचं कारण काय आहे हे मला माहिती नाहीये, आणि विरोध असला तर मी माझ्यापर्यंत त्यांना समजायचा प्रयत्न करेल. दादा, तुम्ही म्हणता की आग्रह नाही उमेदवारीसाठी, तर दुसरा उमेदवार कोणी दिला राष्ट्रवादीकडून, तर तुम्ही काय? माझी जबरदस्ती नाही, मी तुम्हाला सांगितलं माझी जबरदस्ती नाहीये की मलाच उमेदवारी द्या म्हणून. मी म्हणालोच सुद्धा नाही, अजून जाहीर केलेलं नाहीये की मला उमेदवारी द्या म्हणून. म्हणजे त्यांना वाटलं की मी उमेदवार चालण्यासारखा आहे, त्यांनी तशी माझ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर तो विषय होऊ शकेल, असं काही नाही. नाही नाही, बरोबर आहे ना, याच्यामध्ये दुमत काही नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी त्या त्या जागेवर आहेत, अजूनही त्या त्या जागेवर दोन्ही गोष्टी आहेत. माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की लढायला पाहिजे, माझे काही कार्यकर्ते सांगतात खूप की आपण 5 वर्ष संघर्ष केलाय, 5 वर्ष कामं केली, आपण
खासदारकीसाठी पुन्हा तयार राहिलं पाहिजे, याचं चूक काय? आणि जर राष्ट्रवादी संपूर्ण राष्ट्रवादीने जर विरोध केला तर मी काय फरफट थोडी जाणार आहे की मला उमेदवारी द्याच हा बरं ठीक आहे ना, मग त्यात काय त्यात होतं काय अडलं काय? मी 5 वर्ष काम करतोच आहे ना बिना खासदारकीचा. नाही नाही, लोकसभा ही अपक्ष नाही होऊ शकत. तुमचे 13 खासदार होते, तुम्हाला आता 9 जागा दाखवतात. हे मीडिया दाखवते, तुम्ही नाही, तुम्ही दाखवता. अमित शहा आणि नाही, हे मीडिया मीडियांचं वाटप आहे. TV9 6 सांगतात, तुम्ही वेगळ्या सांगतात, पुढारी तर वेगळंच काहीतरी बोलत सांगतात. आणि पुढारी तर सोडून द्या, विषय असा आहे की मग अमितभाई शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी काय करायचं? त्यांना पण वाटत नाही काय जागा कुठेतरी. हे बोलणी चालू आहेत, मी त्या पाठीमागे त्या प्रक्रियेमध्ये मी नाही आहे. बोलणी चालू आहेत, आज उद्याकडे 2 दिवसात होईल. काही नाही.